नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत महत्त्वाच्या व्यक्तींचा परिचय करून घेत असतो. अशा व्यक्ती ज्यांचं नाव इतिहासात अजरामर झालं आहे, ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. चला तर मग अशाच समाजसुधारक ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा फुले यांच्याविषयीची आज आपण माहिती घेऊया. महात्मा फुले आज यांची जयंती आहे. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा फुले, ज्योतिबा फुले ही त्यांची इतर नावं होती. ज्योतिबा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि अस्पृश्य व बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मुंबईच्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना 1888 साली मिळाली. महाराष्ट्राला 3 प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. 24 सप्टेंबर 1873 रोजी त्यांनी आपल्या अनुयायांसह सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यात सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्रित येऊन उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी काम केले. शेतकऱ्यांचे आसूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटली होती. त्या काळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्व मान्य आहे. ज्योतिबा फुले यांचं बालपण आणि शिक्षण याविषयीची आता आपण माहिती घेऊया. ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव सातारा. सातारा जिल्ह्यातील कडगुण या ठिकाणी महात्मा फुल्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि 2 चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते. त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कडगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी या ठिकाणी आला. तेथे घर असून त्यांच्या नावे 7-12 उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. ज्योतिराव केवळ 9 महिन्यांचे होते तेव्हा त्यांच्या आईचं निधन झालं. ज्योतिबांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. 1842 माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लक, त्यामुळे 5-6 वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्याने महात्मा फुले यांना सेंद्रिय बुद्धिवंत असे संबोधले आहे. ज्योतिराव करारी वृत्तीचे होते. त्यांना गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असे. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असे. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या ज्योतिरावांकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा बीजमती हा ग्रंथ वाचून घेत असे. त्यामुळे ज्योतिरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले. महात्मा फुले यांचं शैक्षणिक कार्य अफाट आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, या त्यांच्या ओळी शिक्षणाचं महत्त्व पटवून देतात. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातीभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी 1848 पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी सावित्रीबाईंवर सोपवली आणि यानंतर ज्योतिबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती.
मेजर कँडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं, त्याचबरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केल्या. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून मिळाली होती. ज्योतिराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळेतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने नी उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांना उत्तेजनही देत असे. स्थापत्यशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सत्यशोधक समाजाने एक अर्ज केला. त्या महाविद्यालयामध्ये काही प्रमाणात गरीब ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांना निःशुल्क शिक्षण द्यावे अशी त्यांनी प्रार्थना केली होती आणि त्या अर्जातील त्यांचा हेतू सफल झाला होता. महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याविषयी सांगायचं झाल्यास, त्यांनी मानवी हक्कावर 1791 मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्री शिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते. कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्ण व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने राहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही ज्योतिरावांचे दर्शन होते. नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे हा विचार मांडणारे ज्योतिराव एक तत्वचिंतक व्यक्तिमत्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्व कुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतिराव फुलेंनी आपल्या सार्वजनिक सत्यधर्म संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडले आहे. या सार्वजनिक सत्यधर्म संहितेत मांडलेली काही वचनं मी तुम्हाला आता सांगणार आहे. संसाराविषयी फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देत. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्यर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आयशी धूर्तपणाच असतो असं फुलेंचं मत होतं. सर्व गावाच्या प्रांताच्या देशाच्या खंडाच्या संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात स्त्री आणि पुरुष उभयंतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारची आवड निवड न करता या भूखंडावर आपले एक कुटुंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे. आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणीमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे. आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री पुरुषास धर्म व राजकीय स्वतंत्रता दिलेली आहे, जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला सत्य वर्तन करणारा म्हणावा. स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कला कौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात, परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांचा आदर सत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे. महात्मा फुले यांनी मानवास सत्य धर्माचा जो बोध केला त्यातील ही काही वचने ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की ज्योतिरावांचा आवाका किती मोठा होता. त्यांनी अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता. त्यासाठी मानवी वर्तनात म्हणजेच व्यवहारात काय आमूलाग्र बदल घडवून आणायला हवा, यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत याबाबतही ज्योतिरावांनी विपुल लेखन केले आहे. अखंड या काव्य प्रकारात त्यांनी मानवाचा धर्म, आत्मपरीक्षण, नीती, समाधान, सहिष्णुता, सत्सत विवेक, उद्योग, स्वच्छता, गृहकार्य दक्षता इत्यादी गोष्टींवरही भाष्य केले आहे. ज्योतिरावांनी वेगवेगळ्या अखंडातून जे विचार मांडले, मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला, त्यामुळे व त्यांच्या समतावादी दृष्टिकोनामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली. पुढे हा वारसा त्यांच्या अनुयायांनी चालू ठेवला.
त्यामुळे सामाजिक समतेचा जागर कायम राहिला. ज्योतिराव हे संशोधक नव्हते, ते पंडित नव्हते, ते भाषाशास्त्रज्ञही नव्हते, परंतु ते मूलग्राही विचारवंत होते. अवतारवादाची कल्पना त्यांना समूळ निर्मूलन करावयाची होती. महाभारताच्या काळापर्यंत ही अवतारवादाची कल्पना नव्हती, नंतर पुराणात ती घुसडली गेली असे दिसते. ज्योतिराव हे धर्मशास्त्राचे पंडित नव्हते, तथापि चित्पावन ब्राह्मण हे आफ्रिकेतील पूर्व किनाऱ्यावरून किंवा इराण, इजिप्त किंवा पॅलेस्टाईनमधून आले असावेत हे त्यांचे विधान कोणत्याही इतिहासकाराने खोडून काढलेले नाही. उलट पक्षी काही इतिहासकार आणि संशोधक यांना ज्योतिरावांच्या विधानाला पाठिंबा मिळेल असे पुरावे आढळले आहेत. आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजाचा आवाज ही हिंदुस्थानात अनेक शतके दडपून टाकलेल्या कनिष्ठ समाजाची किंकाळी होय. वेद हे ईश्वर निर्मित नसून ते मानव निर्मित आहे असे ज्योतिरावांचे ठाम मत होते. वेदाने समाजात भेद पडले म्हणून वेद म्हणजे भेद असे त्यांना वाटे. ब्राह्मणांच्या पोथीतील जातींच्या उत्पत्तीविषयीची कल्पनाच त्यांना मुळे मान्य नव्हती. ब्रह्मदेवाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, क्षत्रिय बाहूतून जन्मले, शूद्र त्याच्या पायातून निघाले हे विधान त्यांना भयंकर आणि धादांत असं आहे असे वाटे. मनुस्मृती ही शूद्रांच्या बोकांडी गुलामगिरी बसवते म्हणून ती अपवित्र आहे असे म्हणून त्यांनी मनुस्मृतीचा धिक्कार केला. बुद्धाविषयी ज्योतिरावांना नितांत आदर वाटे. 24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्या शाळेच्या शिक्षिकाही होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्या लेखन प्रकाशनाचे काम केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. न्यायापासून, अत्याचारांपासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्कांची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सर्व साक्षी जगतत्पी त्यालाच नको मध्यस्थी हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली आणि मंगलाष्टके मराठीत रचली गेली. महात्मा फुले यांनी लिहिलेल्या नाटकाविषयीची आता आपण माहिती घेऊया. तृतीय रत्न या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. ज्योतिबांनी 1855 साली तृतीय रत्न हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू ज्योतिबा लिहितात, भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसे कसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे सांगून त्यास कसे कसे सत्य मार्गावर आणतात या सर्व गोष्टींविषयी मी एक लहानसे नाटक करून 1855 मध्ये दक्षिणा प्राईज कमिटीला अर्पण केले. परंतु तिथे असलेल्या भिडस्त गट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर ते पुस्तक एकीकडेच टाकून काही वर्ष लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयीची नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली. या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले किंवा याला किती प्रतिसाद मिळाला याविषयीचा ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम 1979 मध्ये पुरोगामी सत्यशोधक मधून एप्रिल मे जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्राध्यापक सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या 3 हस्तलिखित प्रती मिळाल्या. 3 पैकी 1 प्रतीवर तृतीय नेत्र असेही शीर्षक प्राध्यापक रायकरांना आढळले. तृतीय नेत्र हे नाटक 1855 साली लिहिलेले असल्यामुळे हे पहिले लिखित मराठी नाटक आहे. त्यामुळे ज्योतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत. तर मित्रांनो, आता आपण सालानुसार फुलेंचा जीवनक्रम समजावून घेऊया. 11 एप्रिल 1827 रोजी फुलेंचा जन्म सातारा जिल्ह्यात कटगुण या ठिकाणी झाला. यानंतर 1834 ते 1838 या कालावधीत ते पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण घेत होते.
1840 नायगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या 7 वर्षाच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येशी त्यांचा विवाह झाला होता. 1841 ते 1847 या कालावधीत त्यांनी मिशनरी शाळेत माध्यमिक इंग्रजीचे शिक्षण घेतले. यानंतर 1847 लोहजी वस्तात साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार यावेळी त्यांच्यात रुजले गेले. 1847 महात्मा फुलेंनी थॉमस पेनकृत राईट ऑफ मॅन या ग्रंथाचे मनन केले. 1848 उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत त्यांचा अपमान झाला होता. 1848 महात्मा फुलेंनी शूद्र अतिशूद्रांसाठी मुलींची शाळा स्थापन केली. 1849 शिक्षण दानाचे व्रत घेतल्याने पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह त्यांना गृहत्याग करावा लागला. 1849 मराठी प्रकाशकांना अनुदान देण्याची मागणी करणाऱ्या सुधारकांच्या सभेला त्यांनी संरक्षण दिले होते. 1851 चिपळूणकरांच्या वाड्यातील व रस्ता पेठेतील मुलींची शाळा स्थापन करण्यात आली. 16 नोव्हेंबर 1852 मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्या खात्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. 1847 थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. 7 सप्टेंबर 1851 भिडेवाड्यात व रास्ता पेठेत त्यांनी मुलींच्या शाळेची स्थापना केली. 1848 भारतातील पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली आणि बहुजनांच्या समाजाच्या शिक्षणासाठी त्यांनी काम सुरू केले. 1852 पुणा लायब्ररीची स्थापना ज्योतिबा फुल्यांनी केली. 15 मार्च 1852 वेताळ पेठेत त्यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. 16 नोव्हेंबर 1852 मेजर कॅन्डी यांच्या शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे त्यांना विश्रामबाग वाड्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. 1853 महात्मा फुलेंनी द सोसायटी फॉर प्रोमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग अँड अदर्स स्थापन केली. 1854 स्कॉटिश मिशनच्या शाळेत त्यांनी अर्धवेळ शिक्षकाची नोकरी पत्करली होती. 1855 त्यांनी रात्र शाळेची सुरुवात केली. 1856 ज्योतिबांवर मारेकरी घालून त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. 1858 ज्योतिबा फुलेंनी शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांचे कार्य अखंडपणे सुरूच ठेवले. 1860 ज्योतिबा फुल्यांनी विधवा विवाहास सहाय्य केले. 1863 बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करण्यात आली. 1865 विधवांच्या केशवपणाविरुद्ध न्हाव्यांचा संप त्यावेळी त्यांनी घडवून आणला होता. 1864 ज्योतिबा फुलेंनी गोखले बागेत विधवा विवाह घडवून आणला. 1868 जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळी दुष्काळ काळ राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी त्यांनी खुला केला होता. 1969 त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहिला होता. जून 1969 ते शिक्षण विभागाचे ब्राह्मण पंतोजी यांची त्यांनी रचना केली. 1969 त्यांनी ब्राह्मणांचे कसब या पुस्तकाचे लेखन केले. 13 ऑगस्ट 1969 त्यांनी भगवान परशुराम यांना नोटीस पाठवली. त्याचबरोबर 1873 त्यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. 24 सप्टेंबर 1873 त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1875 शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड त्यांनी अहमदनगर या ठिकाणी घडवून आणले. 1875 महात्मा फुलेंनी स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास सहाय्य केले. 1876 ते 1882 या कालावधीत महात्मा फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. महात्मा फुलेंनी 1880 दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला होता. 1880 नारायण मेघाजी लोखंडे यांना मिल हँड असोसिएशन या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या स्थापनेत त्यांनी सहाय्य केले. 1882 महात्मा फुल्यांनी विल्यम हंटर शिक्षण आयोगासमोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली होती. 1887 सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास त्यांनी सुरुवात केली. महात्मा फुलेंनी 1888 ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट घेऊन त्यावेळी त्या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला होता. 11 मे 1888 मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने राव बहादूर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून ज्योतिबा फुल्यांना महात्मा ही पदवी प्रदान केली. 28 नोव्हेंबर 1890 पुणे या ठिकाणी महात्मा फुल्यांचं निधन झालं. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तीविषयी या सत्रात
शिक्षण क्षेत्रात सगळ्यात महत्वाचं कार्य करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयीची माहिती घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.